नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर, आता बातमी सविस्तराने. टेमघर धरण पूर्णपणे सुरक्षित, जलसंपदा विभागाचा दावा. लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाच्या मदतीला अग्निशमन आले धावून. वाकडमध्ये दरोडा टाकणाऱ्याचा उत्तर प्रदेशमध्ये एन्काउंटर. आणि मावळ तालुक्यात होतंय आधुनिक पद्धतीने भाताची लागवड. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरणाला 2016 मोठी पाणीगळती होत होती. टेमघर धरणाचा निकृष्ट बांधकामामुळेच धरणाच्या मुख्य संरक्षण भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने राज्य शासनाने या धरणाचा बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची चौकशी सुरू केली होती. या धरणाचं डागडुजी करण्याचं काम देखील हाती घेण्यात आले. जवळपास 52 कोटी रुपये खर्च करून जलसंपदा विभागाने या धरणाचं डागडुजी करण्याचं काम जवळपास 70% पूर्ण केलंय. तरी देखील या धरणाची गळती अजूनही पूर्णपणे थांबली नाही, त्यामुळे टेमघर भागात राहणाऱ्या नागरिक हा धरण अजूनही असुरक्षित वाटत आहे. मात्र आता हे धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केलाय. टेमघर धरणाला 2016 मोठ्या प्रमाणामध्ये गळती होती. साधारणपणे 2500 लिटर प्रतिसेकंद एवढं त्या गळतीचं प्रमाण होतं. गेल्या 2 वर्षामध्ये या धरणावर मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक दुरुस्तीची कामं करण्यात आली आणि या धरणाची आजची जर गळती बघितली तर साधारणपणे 210 लिटर प्रतिसेकंद एवढी आहे. त्यामुळे धरणाची गळती साधारणपणे 90% आपली कमी झालेली आहे आणि त्यामुळे धरणाचं काम जे झालेलं आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीत झालेलं आहे. या धरणाच्या कामावरती तांत्रिक देखरेख करण्यासाठी शासनाने पॅनल ऑफ एक्सपर्टची नियुक्ती केलेली आहे. माननीय उद्धवसाहेब हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि जलसंपदा विभागातील अनेक तज्ज्ञ अभियंते या समितीचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे पुणे येथील केंद्र शासनाचे CWPRS या संस्थेने देखील या तांत्रिक याच्यामध्ये मोलाचं तांत्रिक मार्गदर्शन केलं. लिफ्टची गिअर वायर तुटल्याने 11 वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घटना येवलीवाडी येथील सृष्टी सोसायटी येथे घडली आहे. साहिल पोटफोडे असं लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाचं नाव होतं. रहिवाशांनी याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ त्यांनी पाचारण केलंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुलाला सुखरूप बाहेर काढलंय. आज सायंकाळी 5 सुमारास साहिल पोटफोडे आपल्या मित्राला भेटण्यासाठी येवलेवाडी येथील सृष्टी सोसायटी या इमारतीत आला होता. तो लिफ्टमध्ये असताना लिफ्टची गिअर वायर अचानक तुटल्याने तो 4th मजल्यावर अडकलाय. रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली आणि कोंडवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्याची सुटका केली. रहाटणे येथील पुणेकर ज्वेलर्स येथे दरोडा टाकून 90,15,000 रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती तर 4 जण फरार झाले होते. फरार झालेल्या आरोपींपैकी एकाचा उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एन्काउंटर करण्यात आला. रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी असं एन्काउंटर करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तसेच त्याचा साक्षीदार अमित उर्फ शेरू याचा देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी दौराला येथे सरधाना रोडवर एन्काउंटर केलाय. रहाटणे येथील पुणेकर ज्वेलर्स येथे 6 मार्चला दुपारी 1 सुमारास दरोडा टाकण्यात आला होता. 6 जणांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यावेळी दिव्यांग प्रदीप मेहता यांनी प्रतिकार केला असता गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी मेहता यांना लागली होती. दरोडेखोरांनी 90,15,000 रुपयांचे 3 किलो सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेचा थरार CCTV कैद झाला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सुभाष विष्णू यांनी महिपाल जाट यांना अटक केली होती. तर त्यांचे 4 साथीदार फरार झाले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडनं 25 लाख रुपये किमतीचे 755 ग्रॅम वजनाचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली पिस्टल आणि दुचाकी जप्त केली होती. वाकड पोलिसांनी त्यांच्या इतर साथीदारांचा हरियाणा उत्तर प्रदेशमध्ये शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यामध्ये यंदा आधुनिक पद्धतीची भात शेती करताना शेतकरी पाहायला मिळत आहेत. अपुरं मनुष्यबळ आणि पारंपरिक पद्धतीमुळे आतबट्ट्याची ठरू लागलेल्या मावळ तालुक्यातील भात पीक लागवडीला त्यामुळे नवसंजीवनी मिळू शकेल. चला तर मग पाहू आधुनिक शेतीचा हा रिपोर्ट. शेतकरी आता आधुनिक होत चाललाय. भात लागवडीसाठी लागणारे आधुनिक यंत्र बाजारात आल्याने भात लागवड करण्याची पद्धत देखील बदलली आहे.
कृषी विभागाकडून यांत्रिक योजनेतून शेतकरी आबाजी निवडे यांनी हे आधुनिक भात लागवडीचे यंत्र अनुदानावर खरेदी केले आणि आधुनिक पद्धतीने भात लागवड केली आहे. वारू या गावात सध्या आधुनिक पद्धतीने हे यंत्र शेतकऱ्यांचा चर्चेचा विषय बनलाय. या यंत्राद्वारे 100 एकर परिसरात भात लागवड करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी 14 दिवसांची रोपे लागतात. त्याबाबतीतही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. भात लागवड विषयक या समस्यांवर आधुनिक पद्धतीचे यंत्र सहजपणे मात करू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यंत्राद्वारे शेतात एकसारखी रोपं लागवड केली जाते, त्यामुळे दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखले जाऊन उत्पादनात वाढ होते. हे भात पीक शेतकरी पारंपरिक पद्धतीने लावतात, पण मजुराचा तुटवडा असल्यामुळे कृषी विभागामार्फत आमच्याकडे यंत्राद्वारे भात लागवड कशी करायची ही माहिती आम्हा शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिली. त्या पद्धतीने आम्ही ही रोपवाटिका तयार केलेली आहे. ह्या रोपवाटिकेसाठी कृषी विभागाचे गावडे साहेब व भोकरे साहेब यांनी स्वतः शेतावरती येऊन आम्हाला पूर्ण माहिती दिली. ही माहिती दिल्यामुळे आम्ही या प्रकारची अशी ही रोपवाटिका तयार केलेली आहे. पारंपरिक पद्धतीने 1 हेक्टर क्षेत्रात भात लागवड करायची असेल तर 10 मजुरांना 2 दिवस लागतात. या यंत्राद्वारे हेच काम 3 तासात होतं, त्यामुळे मजुरांच्या समस्येवर हा चांगला उपाय आहे. कमी इंधनाच्या आणि खर्चाच्या दृष्टीने देखील हे व्यवहार्य आहे. सगळीकडे यांत्रिकीकरणावर जोर देण्यात येत आहे. कृषी क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत आहे. नवीन तंत्रज्ञानाने जर भाताने लागवड केली तर उत्पादन निश्चितच वाढणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आत्मा ही जी योजना आहे, या आत्मा योजनेअंतर्गत मावळ तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी देवेंद्रजी ढगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात अंदाजे 100 ते 125 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. येलघोल, वारू, कोथुर्णे, कशाळ, बेलज व इतर अशा 15 ते 20 गावांमध्ये हे नवीन तंत्रज्ञानाने यांत्रिकीकरणाची लागवड करण्यात येणार आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. मध्ये जागा भरण्याचा निर्णय घेतला, मात्र 1998 अधिसूचनेनुसार ह्या जागांसाठी फक्त डिप्लोमा धारकच अर्ज करू शकतात, तर डिग्री धारकांना ह्यामधून डावललं जात आहे. ह्याच्याच विरोधात ह्या नियमात बदल करण्यात यावा. ह्या नियमासाठी डिग्रीधारक विद्यार्थ्यांनी 8 जानेवारीला पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि 10 आणि 11 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यात आलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना ह्या नियमामध्ये बदल करण्याची मागणी केली, परंतु ह्याची कोणतीही दखल शासनाकडून घेतलेली दिसत नाही. आपल्या बरोबर आता सध्या काही डिग्रीधारक विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय तुम्ही 8 जानेवारीला तुम्ही ह्या नियमामध्ये 1998 नियमामध्ये बदल करण्यात यावं ह्यासाठी इथं आंदोलन केलं, त्यानंतर 10 आणि 11 जानेवारीला मुंबईला आझाद मैदानला उपोषण केलं, संबंधित अधिकाऱ्याकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला? संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांचं असं म्हणणं आलं की जो GR आहे तो आम्ही चेंज करणार नाहीत. चेंज न करण्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे दाखवलेली आहे. पण आमची अशी इच्छा आहे, म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस तो GR ची पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोल्डमॅन चर्चेत आलाय. बाणेरमधील प्रशांत सपकाळ नावाच्या व्यक्तीने सोन्याचे दागिने घालून फिरत असल्याने गोल्डमॅन म्हणून तो ओळखला जाऊ लागलाय. यापूर्वी देखील पुण्यामध्ये अनेक गोल्डमॅन झाले आहेत. बाणेरमधील प्रशांत सपकाळ नावाची ही व्यक्ती पेशाने व्यावसायिक आणि बॉडी बिल्डर, मात्र या प्रशांतला दागिन्यांची खूपच हौस. सोन्याची चेन, अंगठ्या आणि सोन्याचे बूट घालून फिरणारी ही व्यक्ती सध्या नागरिकांमध्ये गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध होत चालली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्याकडून प्रशांत प्रेरित झाला आणि प्रशांतने दागिन्यांची आवड जोपासली. मला गोल्डमॅन म्हणूनच जी फील्ड भेटली चांगलं वाटतं, म्हणजे असं काय वाटत नाही की पॉलिटिक्स जर मला जनतेने दिलाच सपोर्ट की या तुम्ही राजकारण, त्यांचं पण कल्याणासाठी इंटरेस्टेड. यापूर्वी देखील पुण्यात दत्ता फुगे, रमेश वांगरे, सनी वाघचोरे यासारखे गोल्डमॅन झालेत, मात्र दत्ता फुगे या गोल्डमॅनची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दत्ता फुगे ही व्यक्ती आपल्या 1.5 कोटीच्या सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत आली होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. कोणालाही कोणत्याही वयात ऐकू नये याचा त्रास होऊ शकतो, मात्र आता ही समस्या तुमची दूर होणार आहे. पाहूयात कशी ती. सिवान टूर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे पुण्यातील विमान नगर येथे बेस्ट साऊंड सेंटर सुरू करण्यात आले. बेस्ट साऊंड सेंटर हे आधुनिक काळातील श्रवण उपचारांचे एक रूप आहे. यात ऐकू न येण्यासंदर्भात सर्व प्रकारचे दर्जात्मक उपचार उपलब्ध आहेत. हिअरिंग एडची रेंज ही 8,000 पासून 3 लाखापर्यंत आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हिअरिंग एड्स आहेत, रिचार्जेबल हिअरिंग एड्स पण आहेत. जसं आपण आता इथे बोललो, आमच्याकडे हा नवीन फॉर्म फॅक्टर आहे. जो यंग लोकांमध्ये सोशल स्टिग्मा होता की मोठं हिअरिंग एड नाही लावायचं, हा स्लिम रिग नावाचा जो नवीन फॅक्टर आम्ही लॉन्च केला तो फक्त सिवँटोस कंपनीमध्येच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की हिअरिंग एड आपण जेव्हा चॉईस करतो तेव्हा ते फक्त हिअरिंग एड
हे इम्पॉर्टंट नसून त्याच्याबरोबर जी सर्विस आपल्याला मिळती, जे हिअरिंग एड चूज करायला जो ऑडिओलॉजिस्ट क्वालिफाईड ट्रेनर जो असतो त्यांनी कशा पद्धतीने ती ऑडिओलॉजी केलेली आहे, कशा पद्धतीने तुम्हाला सुटेबल हिअरिंग एड दिलेला आहे हे माहीत होणं हे जरूरी आहे. आणि त्यानंतर हिअरिंग एड दिल्यानंतर जी पुढची 5 वर्षाची जी सर्विस असते ती पण महत्त्वाची आहे. त्यामुळे बेस्ट साऊंड कॉन्सेप्ट जो आम्ही जो बोलतो त्याच्यामध्ये फक्त हिअरिंग एड आम्ही बोलत नाही, हे कम्प्लीट पॅकेज, हे सोल्युशन आहे, ही सर्विस आम्ही ऑफर करतो. नाही, आमचे 200 व बेस्ट साऊंड सेंटर आम्ही इथे इनॉग्रेट केलेलं आहे आणि आमचा प्लॅन हे 500 बेस्ट साऊंड सेंटर करायचे आहेत. तर आमचे हे आम्ही अगदी व्यवस्थितपणे विचार करून की जिथे लोकांना असे क्लिनिक्स कमी आहेत किंवा नाही आहेत अशा ठिकाणी हे आम्ही बेस्ट साऊंड सेंटर प्रमोट करतो आहे. तर आमचा जो प्लॅन आहे तो आम्ही छोटे शहर, तालुका प्लेस, डिस्ट्रिक्ट प्लेस अशा ठिकाणी पण बघतो आहे. अशा छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आम्ही बेस्ट साऊंड सेंटर ओपन करायचा प्रयत्न करतो आहे. फक्त त्याच्यासाठी आम्हाला क्वालिफाईड आणि चांगला पार्टनर पाहिजे, कारण आमच्या सर्व्हिसेसची आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आम्ही फक्त इथे बेस्ट साऊंड सेंटरमध्ये फक्त सीमेंट सिग्नियाचेच हिअरिंग गेट्स प्रमोट करतो. बेस्ट साऊंड सेंटरमधील प्रशिक्षित तंत्रज्ञ ग्राहकांना लक्षणं तपासणे, कारणे, चाचण्या, उपचार आणि श्रवणशक्ती कमी होऊ नये म्हणून घेण्याची काळजी यासंदर्भातही सहाय्य करतात आणि त्यामुळे हा त्रास व्यक्तिगणिक कसा बदलतो हे समजून घेणं सोपं पडत आहे. वाहतूक विभागाकडील मागणीनुसार 31 मे 2018 रोजी 666 वाहक उमेदवारांची प्रतीक्षा निवड यादी आणि समांतर आरक्षणानुसार महामंडळाच्या आणि महाऑनलाईनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर कागदपत्रे तपासणीअंती 278 वाहक उमेदवारांना महामंडळाच्या सेवेत दाखल करून घेण्यात आलं, तर उर्वरित 388 उमेदवारांना कागद पडताळणीमध्ये अपात्र आणि गैरहजर अशी कर देऊन त्यांना यादीतून कमी करण्यात आलं. याविरोधातच दलित युथ पॅंथरकडून आज आंदोलन करण्यात आलं. 666 वाहक उमेदवारांची प्रतीक्षा निवड यादीतही 388 उमेदवारांना अपात्र दाखवून त्यांना यादीतून कमी करण्यात आले. या विरोधात दलित युथ पॅंथरकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या लिमिटेड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असे सुरू राहील अशी प्रतिक्रिया दलित युथ पॅंथरकडून देण्यात आली. राज्यातील महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत वयाच्या 25 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना निवडणूक लढवण्याची मुभा असेल. विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांची साथ घेण्यास तसेच विद्यार्थी संघटना आणि पॅनल करण्यासही मज्जाव करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या विकासासाठी ठरवलेला अजेंडा हाच विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विद्यापीठांच्या नवीन कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक होणार आहेत. जवळपास 25 वर्षांनी ही निवडणूक होणार असल्याने महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य शासनाने आचारसंहिता आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकीदरम्यान पॅनल तयार करता येणार नाहीत. धर्म, जात, सामाजिक संघटना किंवा व्यक्ती यांसह कोणत्याही राजकीय पक्षांचा आणि इतर संघटनांचा सहभाग, चिन्ह, बोधचिन्ह आणि छायाचित्रांचा वापर करता येणार नाही. महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या आवारात मिरवणुका आणि मेळावे घेण्यास परवानगी असणार नाही. विद्यार्थ्यांना प्रचारासाठी महाविद्यालयातील एक जागा निश्चित करून दिली जाणार असून त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना भीतीपत्रकाचा वापर करता येईल. आचारसंहितेसह शासनाने शैक्षणिक पात्रताही ठरवून दिली आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी नियमित विद्यार्थीच पात्र असेल. गेल्या वर्षातील एकही विषय राहिलेला विद्यार्थी या निवडणुकीत लढू शकणार नाही. कोणत्याही गैरप्रकारातील दोषी विद्यार्थीलाही ही निवडणूक लढण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष प्रचार आणि निवडणूक कार्यक्रम 31 जुलैपूर्वी जाहीर केला जाणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. टेमघर धरण पूर्णपणे सुरक्षित, जलसंपदा विभागाचा दावा. लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाच्या मदतीला अग्निशमन आले धावून. वाकडमध्ये दरोडा टाकणाऱ्याचा उत्तर प्रदेशमध्ये एन्काउंटर. आणि मावळ तालुक्यात होतंय आधुनिक पद्धतीने भाताची लागवड. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.